यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. अब की बार 400 पार मोदींचा संसदेमध्ये नारा. एनडीए 400 तर भाजप 370 पेक्षा जास्त जागांवर विजय होईल. पंतप्रधान मोदींकडून विश्वास. देश का मिजाज एनडीए को तो 400 पार कर पाई के रहेगा, लेकिन भारतीय जनता पार्टी को 370 सीट अवश्य देगा. पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवण्याचा विश्वास. तिसऱ्या टर्ममध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मोदींकडून स्पष्ट. जिस तेज गति से भारत विकास कर रहा है उसकी बारीकियों को जानते हुए मैं विश्वास से कहता हूं, भारत दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक ताकत बनेगा. काँग्रेसकडून एकाच प्रोडक्टला वारंवार लॉन्च करण्याचा प्रयत्न, त्यामुळे काँग्रेसवर कुलूप लावण्याची वेळ. नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका. एक ही प्रोडक्ट बार बार लॉन्च करने के चक्कर में कांग्रेस की दुकान ताला लगने की नौबत आ गई. अरे दुकान हम नहीं कह रहे, आप लोग कह रहे. विरोधकांची भाषणं पाहता येणाऱ्या काळामध्ये विरोधक प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका. ईश्वररूपी जनता जनार्दन आपको जरूर आशीर्वाद देगी. आप जिस ऊंचाई पे हैं उससे भी अधिक ऊंचाई पर जरूर पहुंचेंगे और अगले चुनाव में दर्शक दिशा में दिखेंगे. आगामी निवडणुकीमध्ये काही जण मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत तर काही जण राज्यसभेवर जाण्याच्या विचारात. नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची गांधी कुटुंबावर टीका. राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्वेक्षणाचा डेटा जमा. 15 फेब्रुवारी पर्यंत वर्गीकरण करून अहवाल सादर करण्याचं उद्दिष्ट. अबुधाबीमध्ये 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन. 4 वर्षांपासून अबुधाबीमध्ये सुरू होतं पहिल्या मंदिराचं बांधकाम. 9 दिवसांपासून गोंड गोवारी आदिवासी समाजातील तरुणांचं उपोषण. गोंड गोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. सरकारनं दखल न घेतल्यानं नागपुरात रास्ता रोको. पुणे काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाची उपाध्यक्षाला लाथाबुक्यांनी मारहाण. संघटनेतील पद वाटप करण्यावरून वाद. गुन्हा दाखल.